नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या इजी फूड विथ अश्विनी या चॅनलमध्ये। आज आपण चुलीवरच्या भाकरीप्रमाणे टम फुगलेली, जाड पापुद्राची आणि खरपूस भाजलेली तिळाची बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला भोगीच्या दिवशी ही तीळ लावून केलेली भाकरी प्रत्येक घराघरांमध्ये बनवली जाते। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अशाच नवनवीन रुचकर, पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। तर चला मग खरपूस अशी भाजलेली तिळाची भाकरी बनवायला सुरुवात करूया। तिळाची भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, तर तुम्हाला जितक्या बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत तितकं घ्या। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया, मिठामुळे भाकरीला खूप छान अशी चव येते। आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया। तर इथे मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगायची आहे, आणि ती म्हणजे तुम्ही घेतलेलं पीठ जर ताजं असेल तर ते तुम्ही थंड पाण्यामध्ये मळू शकता, पण पीठ थोडंसं जुनं म्हणजे 7-8 दिवसांपूर्वीचं असेल तर ते थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मळा, त्यामुळे भाकरी थापताना पिठाला तडे जात नाही आणि भाकरी चिरत नाही। तर बघा, अशा पद्धतीने हाताच्या तळव्याने छान दाबून दाबून मळून घेतल्यामुळे सुद्धा भाकरीला चिरा पडत नाही आणि भाकरी छान एकसारखी थापता येते। आता या पिठाचा मी छान गोळा तयार करून घेतलेला आहे, आता आपण भाकरी थापायला घेऊया। तर त्यासाठी परातीमध्ये थोडंसं पीठ भरभरून यावरती आपण भाकरी थापून घेऊया। तर बघा, अलगद हाताने बोटांचा वापर करून ही भाकरी मी छान गोल अशी थापून घेतलेली आहे। आता भाकरी पूर्ण थापून झाल्यानंतर यावरती आपण पांढरे तीळ घालूया। तर इथे मी पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहे, तुम्ही पॉलिश केलेले पांढरे शुभ्र तीळसुद्धा यावरती वापरू शकता। आणि आता अशा पद्धतीने याला थोडंसं दाबून घ्या, त्यामुळे तीळ निघणार नाहीत। आता एकीकडे आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे, तर यावरती भाकरी घालूया। तर अशा पद्धतीने अलगद दोन्ही हाताने भाकरी तव्यावरती घाला, त्यामुळे भाकरीला फोड येत नाही। आता यावरती आपण पाणी लावून घेऊया। तर बघा, इथे मी तीळ लावलेली बाजू खाली केलेली आहे आणि आता पाणी लावलेल्या बाजूला सुद्धा आपण तीळ लावून घेऊया। आणि आता ज्या बाजूला आपण पाणी लावलं होतं ते पाणी थोडंसं सुकलं की अशा पद्धतीने उलातण्याने या भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटून घ्यायची। आता भाकरी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान पचल्यानंतर ती उलातण्याने अगदी सहज निघून येते। आणि आता ही भाकरी आपण गॅसवरती भाजूया। तर ही भाकरी आपण तव्यावर सुद्धा भाजू शकतो, पण तव्यावर अशा पद्धतीने भाकरीला खरपूसपणा येणार नाही आणि चुलीवरची जी चव लागते ती लागणार नाही। तर तुम्ही पाहू शकता गॅसवरती भाकरी भाजल्यामुळे भाकरी सर्व बाजूने छान फुललेली आहे, तिला छान कडक असा पापुद्रा सुटलेला आहे। तर थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी आणि तीळ हे उष्ण असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो, त्यामुळे ही भाकरी सहसा थंडीच्या दिवसांमध्ये केली जाते। आणि तयार आहे मस्त खरपूस अशी भरपूर पापुद्रा सुटलेली तिळाची भाकरी। आता येत्या संक्रांतीला ही तिळाची भाकरी नक्की करून खा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।